हाय स्टूडेंट्स, मी महेश मनोहर बिरादार. आज आपण पाहणार आहेत आपली जी डी फार्मसीची सेकंड सेशनल आणि थर्ड सेशनल एक्झामिनेशन होणार आहे ती कधी होणार आहे. खूप स्टुडंट विचारत होते, सर आपली सेकंड सेशनल थर्ड सेशनल एक्झामिनेशन कधी होऊ शकते, आपली ॲन्युअल एक्झामिनेशन पण कधी होऊ शकते. याबद्दलची इन डिटेल माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सेकंड सेशनल थर्ड सेशनल आणि ॲन्युअल एक्झामिनेशन आपली कधी होऊ शकते. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आपल्याला यामध्ये पाहायचं आहे अकॅडमिक कॅलेंडर 2021-22 जो अकॅडमिक कॅलेंडर आहे इव्हन टर्मसाठीचा, त्यांनी हा अकॅडमिक कॅलेंडर दिलेला आहे. हा MSBTचा अकॅडमिक कॅलेंडर आहे. या अकॅडमिक कॅलेंडरनुसार फार्मसी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची जी एक्झामिनेशन आहे, सेकंड क्लास टेस्ट म्हणजे आपली जी सेकंड सेशनल एक्झामिनेशन आहे, ती होणार आहे 7 मार्च ते 12 मार्च 2022 दरम्यान. नंतर थर्ड क्लास टेस्ट म्हणजे आपली थर्ड सेशनल जी एक्झामिनेशन आहे, ती होणार आहे 23 मे ते 28 मे 2022 दरम्यान. हे यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे, पण त्याचबरोबर त्यांनी इथे क्लॅरिटी दिलेली नाही आहे की आपली एक्झामिनेशन ऑनलाईन मोडने होऊ शकते, सेशनल एक्झामिनेशन का ऑफलाईन मोडने होऊ शकते, यांनी इथे क्लिअरली मेन्शन केलेलं नाही आहे. याबद्दल ते इन डिटेल एक सर्क्युलर काढतील, जेव्हा त्याबद्दलचा सर्क्युलर येईल तेव्हा ते आपण इन डिटेल्समध्ये पाहूयाही. त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन फॉर्म फिलिंग कधीपासून चालू होणार आहे ते पहा. कॅन्डिडेट फॉर्म फिलिंग म्हणजे स्टुडंटनी फॉर्म भरायचा आहे 29 मार्च ते 15 एप्रिल 2022 दरम्यान स्टुडंटनी फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म कन्फर्म करणार आहे इन्स्टिट्यूशन म्हणजे आपले कॉलेजेस 29 मार्च ते 16 एप्रिल 2022 दरम्यान ते कॉलेजेस आपले काय करतील, ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करतील. त्याचबरोबर RBT कन्फर्मेशन होणार आहे 26 एप्रिल ते 28 एप्रिल 2022 दरम्यान RBT कन्फर्मेशन होणार आहे, यांनी इथे सांगितलं आहे. त्याचबरोबर ह्या सर्व फॉर्म फिलिंग आणि सेकंड आणि थर्ड सेशनल एक्झामिनेशनच्या शेड्यूलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल जी की आपली ॲन्युअल समर एक्झामिनेशन होणार आहे ती मे बी जून महिन्यामध्ये होऊ शकते. का तर त्यांनी जो शेड्यूल दिलेला आहे एक्झामिनेशनचा, सेशनल एक्झामिनेशनचा, तो 28 मेपर्यंत आहे आणि फॉर्म फिलिंग पण त्याचबरोबर चालणार आहे. त्यामुळे जी आपली ॲन्युअल एक्झामिनेशन आहे ती जून महिन्यामध्ये होऊ शकते. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.